welcome to back YouTube channel BN Technical. Hi friends, आज अपन carburetor setting. ये boxer का जच्ची गाड़ी है, जैसे carburetor setting कैसे पद्धति ने करना रहे, जैसे कब मैं तुम्हारे एक trick सांगना रहे. तो मैं करना वीडियो पूर्ण पा, चैनल को सब्सक्राइब करने से कर चैनल को सब्सक्राइब करा, वीडियो के लिए कमेंट लगती डागा, वीडियो वाला अपन लाइक कर, तब चला वीडियो अपन चालू करें. रन्ना अपन आता गाड़ी चालू के लिए एक कार्बोरेटर बहुत चक्का कार्बोरेटर सेटिंग हमारा ये मित्रांनो सेटिंग करत असताना प्रथम आरपीएम वाढवून घ्यायचे आरपीएम स्क्रू आहे तो वाढवून घ्यायचा आरपीएम 5000 ते 5500 पर्यंत आरपीएम वाढेल असे पद्धतीने वाढवायचे नंतर जो इयर स्क्रू आहे तो फ्यूल इयर मिक्सचर जो पार्ट होतो तो स्क्रू पूर्णपणे टाइट करून घ्यायचा त्याची थ्रेड स्लिप होणार नाही याची काळजी घ्यावी तर नंतर तो हळूवार लूज करत करत घ्यायचा ज्यावे आपल्याला वाटतंय आरपीएम जास्त पद्धतीने वाढलेले आहे जास्त वाढलेले आहे त्या ठिकाणी तो स्क्रू सेट करायचा ज्या ठिकाणी आरपीएम वाढत आहे त्या ठिकाणी तो स्क्रू पूर्णपणे सेट करायचा इयर मिक्सचर स्क्रू या ठिकाणी मी फिक्स केलेले या ठिकाणी आरपीएम जास्त वाढत असते तर मित्रांनो आता जो आपला आरपीएम स्क्रू आहे तो आरपीएम स्क्रू आरपीएम हळूवारपणे एकदम कमी करून घ्यायचे 1300 ते 1200 पर्यंत आरपीएम राहील 1300 ते 1200 पर्यंत आरपीएम राहील अशा पद्धतीने प्लस मायनस पद्धतीने आरपीएम सेट करून घ्यायचे आपल्या अंदाजानुसार सेट करून घ्यायचे मित्रांनो ही माइलेज सेट करण्याची पद्धत तुम्ही प्रत्येक गाडीमध्ये वापरू शकता फक्त इयर स्क्रू आणि जो आरपीएमचा स्क्रू आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवरती सेट करा चला बाय फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ